आपलं नव्या घराचं स्वप्न आता नक्की पूर्ण होणार. ललित रुंगटा ग्रुप मध्ये नवीन फ्लॅट बुक करा आणि पुढची 3 वर्ष 30,000 रुपयापर्यंतचं दर महा उत्पन्न निश्चितपणे मिळवा. ललित रुंगटा ग्रुपच्या या सर्व निवासी प्रकल्पामध्ये ही संधी उपलब्ध आहे. आजच संपर्क साधा 777-000-2222. राज्याच्या राजकारणात कितीही पक्षांतर व सत्तांतर झाले तरी नाशिक मधील शिवसैनिक एकनिष्ठ असून हे सिद्ध करण्यासाठी द्वारका येथे शिवसैनिकांची सभासद नोंदणी करण्यात आली. त्यात एकाच दिवशी 5,000 नागरिकांनी शिवसेनेचे सभासद असल्याचे फॉर्म भरून शिक्कामोर्तब केला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी भगवंत पाठक यांच्यासह सेना पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेचे आयोजन केले होते. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौरा केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही शिवसैनिकांची सभासद नोंदणी आयोजित करण्यात आली होती. द्वारका व जुने नाशिक परिसरातील रहिवाशांनी शिवसेना सभासद फॉर्म भरून नोंदणीला प्रतिसाद दिला आहे. एका दिवसात 5,000 पेक्षा जास्त नागरिकांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना बळ देण्यासाठी व मरेपर्यंत ठाकरे कुटुंबासोबतच असल्याची सभासद नोंदणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या गटात नाशिक जिल्ह्यातून दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे व आमदार सुहास कांदे हे जरी गेले असले तरी खरे शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच आहे असे या सभासद नोंदीतून दाखवण्यात आले आहे. टॅक्सी रिक्षा युनियनमध्ये अनेक प्रकारचे लोक, अनेक पक्षाचे संघटनाचे प्रतिनिधी असतात, पण आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना न्याय मिळवून देण्याची संघटना म्हणून एकमेव जी उभी राहिली ती श्रमिक सेना होती. आणि हे असे लोक येतात, शिवसेनेचे जुवार मोठे होतात आणि जातात. ज्यांना मिळालं ते गेले, जे होते खरे ते जागेवरच राहिले. महानगर प्रमुख या नात्याने बडगुजर साहेब आणि सुनील भाऊ आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आज तुम्ही शिवसेनेचे आज 2 आधारस्तंभ या जिल्ह्याचे आणि या शहराचे आहात. आणि सगळी पब्लिक जोपर्यंत तुम्ही आज तोपर्यंत शिवसेनेबरोबर राहील, कुठेही हलणार नाही आणि कुठे जायचं कारणही नाहीये. पण शिवसेनेच्या वाईट काळामध्ये जो शिवसेनेबरोबर राहील त्याचा उत्कर्ष झाला राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि जे शिवसेना सोडून गेलेले ते पसवल्याशिवाय राहिले नाही आणि हे पण राहणार नाहीये. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.